الاستاذ मनुष्य जन्माला येऊन शेवटी करायचं काय? आला आला प्राणी जन्माचे, आला गेला गेला देह टाकूनही गेला, होता तो अन्न खग्रास केला गेला तेव्हा अन्न होऊनही गेला, इतकंच जीवन आहे का? नाही, जीवन आणखीन वेगळं आहे. या नाशवंत देहात तो जो आत्मा आहे, तो आत्मा हा सगळा विश्वाचा पसारा उत्पन्न करणारा परमात्मा म्हणजे जगदीश. आणि हे जग याचं काही नातं आहे का? आहे नातं आहे. ते नातं जाणून घेण्याची पात्रता संपादन करणं याच्यात मनुष्य जन्माचं सार्थक आहे असा आपला हिंदू धर्म, वैदिक हिंदू धर्म, सनातन हिंदू धर्म सांगतो. आणि ते अनुभव सिद्ध आहे. एक मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे, काय पाहिजे का बघू चित्त व्यक्ताय तुम्ही? आम्ही जमलोय आमच्या कामासाठी, तुम्ही जा बरं घरी, उठा त्यांना ते द्या, नको हे अजिबात नको, नका नका अग्र जो तुम्ही फेकून द्या ते. श्लोक फार उत्कृष्ट आहे, तो आपल्याला दिशा देणारा, प्रकाश दाखवणारा श्लोक आहे. आहार निद्रा भेव इथुरिंज सामान्य मेहतत पशुवीर नारायण धर्मो हि तेषाम अधिको विशेष धर्मेण ही न पशु समान. खेचर, भूचर, जलचर तीन प्रकारचे प्राणी आहेत. खेचर म्हणजे आकाशात उडणारे पक्षी, पक्षी जगत. भूचर जमिनीवरती वावरणारे चतुष्पाद द्विपाद किंवा सरपटणारे प्राणी भूचर. जलचर पाण्यात राहणारे असंख्य प्राणी. 84 कोटी योनी आहेत, म्हणजे इतके जीव आहेत इतक्या प्रकारचे, आणि ते सत्य. काय करतात? जंगल येतात, राहतात काही दिवस, निघून जातो, निघून जातो. आलं आईने खूप शिकवले श्लोक, आणि त्याच्यातला एक श्लोक चित्तात चांगला बसलाय, अनेक बसले. माणसानी अंतर्मुख व्हायला पाहिजे असं आपले ऋषी मुनी सांगत आले. हे समोर जे आहेत ना जंगली महाराज, त्यांना आपण संत म्हणतो. असंख्य लोक नतमस्तक होतात. कशाबद्दल नतमस्तक होतात? त्यांना ते ज्ञान झालं होतं, आत्मज्ञान, अंतर्ज्ञान, विश्वाचा आपला आणि परमात्म्याचा काय संबंध आहे त्याच ज्ञान म्हणून आपण म्हणतो त्यांना. तर तो कवी म्हणतो मनुस्मृतीचा श्लोक असा की पशु पक्षी प्राणी मात्र सगळ्यांचा विचार केला आणि आपलाही विचार केला, तर या सगळ्या पशु पक्षी प्राणी मात्रात आपल्यात काय फरक काय आहे? हो काहीच फरक नाहीये. पशु माणसाच्या मध्ये काय भेद? त्यासाठी केव्हा करावा अनुमान? नसे पुच्छ मनुजा कमी दोन पाद, एक शेपूट आणि दोन पाय कमी बाकी आपण पशु जाऊ, उभयतामध्ये अन्य काही नाही. मग देहाचा आकार वेगळा आणि व्यवहार सगळा सारखा. आहा आहार म्हणजे तहान आणि भू, तहान भू भयमैथुनिंच आहार निद्रा तहान भूक झोप सगळ्या प्रेमतान लागते. भय भयनवाचा एक क्षार आपल्या चित्तात, आपल्या अंतकरणात, आपल्या बुद्धीत, आपल्या मनात भगवंतांनी खालून ठेवलेला आहे. लादाळू वनस्पती तिला सुद्धा स्पर्श केला तर भय वाटत, कुणी स्पर्श केला लगेच असं म्हणते. प्राणी मात्रात सगळ्यांच्या भय नावाचा क्षार आहे. मैथुनांच्या वासन विकार उपभोगाची इच्छा सगळ्या प्राणी मात्रात, डोक्यातल्या उव्यापासून ते जंगलातल्या हत्तीपर्यंत
सगळ्या सगळ्यांच्यात सगळं सारखं आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात कमी काय, त्यांच्यात कमी काय, आपल्यात जास्त काय, वेगळं काय आपलं जीवन, काहीच नाही. तो म्हणतो की म्हणतो की देशांमध्ये अधिको विशेष या सगळ्यांच्यात आणि आपल्यात एक फार मोठा फरक आहे. धर्मेनहीन पशुविस्तमाना, ओहो ते सगळे धर्महीन आहेत आणि धर्म याची जाणीव आपल्याला होऊ शकते. असते असं नाही, होऊ शकते. वातावरण सगळं कसं आहे, सगळं भोगाकडं, उपभोगाकडं, वासनेकडं, विचित्रपणाकडं, मनाचं दासून जगण्याकडं सगळी वातावरण आहे. हे ज्ञानोबा तुकोबा काय सांगताय, उद्धरेत आत्मनात मानून आत्मानु ममसादे आत्मैव आत्मनोबंधू आत्मैव आत्मना. अरे तू स्वतःच अवधार करून घ्यायचा असेल तर अंतर्मुख हो, क्वायचे बघ. हे जे काही अध्यात्मशास्त्र आहे त्या अध्यात्मशास्त्रात फार वाढवत नाही बोलणं, हे माझा तो अधिकारही नाही बोलण्याचा. तर ते सांगतायत टाहू फुडून सगळे संत, अरे हे माणसा आला आला प्राणी जन्माशी आला, इकडे आलाच जन्माला, पण थोडा अंतर्मुख हो, स्वतःला विचार कर, कुठं होतो, कुठून आलो, नंतर मृत्यूनंतर कुठं जाणार, आता काय कर्तव्य आहे, का केवळ उपभोगाचं एक श्वान सुकरासारखं पायू मनाच्या हातात असलेलं कुत्र म्हणून लागायचं नाही. तर आपण जगलं पाहिजे आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार या गोष्टी या मनुष्य जन्मामध्ये अन्य प्राणी मात्रांच्या पेक्षा श्रेष्ठ जन्म का, तर आत्मोद्धाराची, आत्मोन्नतीची, आत्मसाक्षात्काराची शक्ती भगवंतांनी सगळ्यात दिलेली आहे. ती जागी कर आणि ओळख आपण कोण आहोत, कोण कोठुरी कशा असतो, ही इंद्रिय बहुन सज्ज कशा असणार, कर्तव्य काय मजे ते करावयाचे, मेल्यावरी मग उठे मज जावयाचे, विचार कर. आणि अशा प्रकारचं आत्मोद्धाराचं शास्त्र म्हणजे अध्यात्म म्हणजे वेदांत हे सांगितलं गेलं. आपल्या भूमीला ही संन्यास भूमी म्हणून ओळखतात जगात. हो आपल्या या देवभूमीला, या वेदभूमीला, या धर्मभूमीला, या भारतभूमीला संन्याशांचा देश म्हणून ओळखतात. जगात एखादा कुणी खवळलेल्या सप्तसिंधू म्हणजे सागरात ओलांडून पलीकडे कोणी सोबतीला नको तरी सुद्धा ते संतप्त झालेला ज्वालामुखी आहे तर ज्वालामुखीचा रस सुद्धा कुणीतरी पी तरी धाडस कुणी करेल. म्हणजे एखादा सिंहाच्या वाघाच्या दबड्यात हात घालून त्याची जीप उपटून काढून त्याला ठार मारेल हाही पराक्रम होऊ शकतो. अंधार आहे, झंझावात पडलेला आहे, प्रचंड वादळ उसळलेला आहे, भूकंप झालेला आहे, अशा ह्याच्यात सुद्धा एखादा ताट अंतकरणाने न डगमगता त्याच्यावरती मात करून त्या सगळ्या संकटातून बाहेर येऊ शकेल. पण या सगळ्या गोष्टी करणारा माणूस मनाला जिंकू शकत नाही. मनाच्या मुळाशी खरा सर्व म्हणतात, कळेना भल्या बुद्धीच्याही म्हणतात. नभाची किती उंचीत आहे आकळेनं, मनाला किती सुरकुत्या ते कळेल. मनाला जिंकणं फार अवघड. आपण धर्मधर्म म्हणतो, अरे धर्माचरण कर, धर्माचरण ह्याचा अगदी सोपा अर्थ तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, सगळ्या संतांनी वाल्मिकी व्यासांनी सांगून ठेवलाय. मनाला आपलं दास बनवण्याची, आपलं दास, आपलं म्हणजे मी, या इंद्रियांच्या पलीकडं मी म्हणजे आत्मा, हो त्या मनाला आपलं दास कुत्र्यासारखं त्याच्या गळ्यात साखळी बांधून मी सांगेन तेच ऐकलं पाहिजे. हे सगळ्या वासनेच्या द्वारा वापरणारं आणि माणसाला ओढून देणारं मन हे ते जिंकलं पाहिजे. मनाला जिंकायची जी कृती, जो आचार, त्याचं नाव धर्माचार. धर्माप्रमाणे वागलं पाहिजे म्हणजे त्याचा हा अर्थ आहे. तर तो धर्माचार साध्य कसावी ते ज्ञानोबा तुकोबांनी आणि सगळ्या संत परंपरेनी, ऋषी मुनींनी, तपस्वी लोकांनी शिकवलेलं आहे. आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार त्याच्यातून प्राप्त होतात. पण मनू त्यांच्या पुढे एक पाऊल आहे की
हा धर्म व्यक्तिगत पातळीवरचा धर्म आपण देश म्हणून जगतो, भारत म्हणून जगतो, हो हिंदुस्थान म्हणून जगतो. एक आमच्या 23 कोटी लोकांचा हा सगळा संसार भारतमातेचा. पण माणसाच्या जशी ती आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराची ताकद वाढवली पाहिजे आणि त्याला जीवनाचा उद्देश कळला पाहिजे. तो जीवनाचा उद्देश कळल्यानंतर त्याचं आचरण अति उदात्त, अति पवित्र, अति उत्तुंग, अतिशुद्ध, विशुद्ध होऊन जाईल. तस या भारतमातेच्या कुटुंबातली तुम्ही आम्ही सगळी जर भावंड, आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपला देश, आपले पूर्वज, आपलं आजचं कर्तव्य, आजचा वर्तमान काळ, उद्याचा भविष्य काळ याची जाणीव असलेला असला पाहिजे, तर हे अति पवित्र अध्यात्म, वेदांत, धर्म हे शिकवण्याची प्रचंड मोठी भूमी असलेली ही टिकेल. इतिहासाचा मागोवा घेतला तर ही भूमी जगातल्या सगळ्या हरामखोर लोकांचं भक्ष्य बनलेली आहे. आपल्या देशा इतकी आक्रमण जगाच्या पाठीवरती कोणत्याही देशावरती झालेली नाही आहे. का झाली नाही? ते का बरं आपल्याकडे आले? तर त्यांना भुसभुशीत जमीन लागली. ती भुसभुशीत जमीन लागली मग तिकडे ते धावले. या भूमीतल्या लोकांना आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले पूर्वज, आपल्या चाली रीती रूढी पद्धती, आपला धर्म, आपलं कर्तव्य याची जाणीव अति अति तीव्र, या सगळ्या गोष्टीबद्दलचा अति अति तीव्र असा अभिमान ही राष्ट्रीयत्वाच्या नाण्याची एक बाजू आहे. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल ज्यांना शत्रुत्व आहे, ज्यांचा विरोध आहे, जे द्वेष करतात, त्या सगळ्या शत्रूंच्या बद्दल अतिशय तीव्र संताप, राग, चीड, सुराची विलक्षण तीव्र भावना ही राष्ट्रीयत्वाची दुसरी बाजू आहे. हे असं राष्ट्रीयत्वाचं नाणं, राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाहीये. हिंदू व्यक्तिगत पातळीवरती चांगले असतात, सामाजिक पातळीवरती, सामाजिक राष्ट्रीय पातळीवरती देश म्हणून हिंदू ताठ व्हा नाहीये. शेकडो वर्ष झाली अगदी टाकाऊ माणसं आहे ती. शिवछत्रपतींनी जर काही केलं असेल तर हो, जगावे कसं हिंदूंनी या जगात, जसा सिंह आहे ग्रीक अंधारात. सगळं तुमचं चांगलं आहे, अरे पण याची किंमत कधी नाही. तुम्ही जर राष्ट्र म्हणून ताठवे राहिलात तर वीर, अन्यथा होणार नाही. शिवछत्रपती संभाजी महाराज ही जी परंपरा मराठ्यांच्या इतिहासातून उत्पन्न झाली, ती परंपरा टाहो फुटून आपल्याला सांगते की गड्यांनो, आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कारासारखं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक हिंदू माणसाला राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार याही जाणीवा घ्यायला पाहिजे. या जाणीवा झालेला मनुष्य जर उत्पन्न झाला तर जगाचा भाग कोण असा प्रश्न एकाने दुसऱ्याला जगात विचारला तर त्याला उत्तर द्यावं लागेल हिंदुस्थान म्हणून. एवढी ताकद आपल्याला उत्पन्न होणार आहे. आपण शिवाजी संभाजी कर्नाटकचा संबंध हिंदुस्थान असेल, हिमाचल, कन्याकुमारी, काश्मीर, समुद्रेश ते बलुचिस्तान करेल असा महाराष्ट्र घडवायला, महाराष्ट्र उभं करायला आपलं हे काम आहे. ते नेतृत्व महाराष्ट्रानेच केलं पाहिजे. तर ह्या कामात राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार हे काम आपण करतो. ते आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार ते काम करत आहे. एक एक विसावले उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग याच्यात फरक नाहीये. दोन्ही ही गोष्टी, दोन्ही ही गुणवत्ता प्रत्येक हिंदूत आल्या पाहिजे. या भावने, या विचाराने, या श्रद्धेने आपण त्या संतांचं दर्शन घ्यायला येतोय. शिवछत्रपती संभाजी महाराज प्रतिवर्ष ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या गावात आल्या की त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन दंग घालून त्यांचा आशीर्वाद घेत असत. हिंदवी स्वराज्य तो आजही घेणं आवश्यक आहे. ही परंपरा थांबली थांबली नाही, ती पुनर्पी आपल्या कार्याच्या रूपाने प्रारंभ झालेला आहे. जसं ते लक्षावधी येतात तसं ह्या पुण्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेऊन हिंदवी स्वराज्यासाठी, हिंदू राष्ट्रासाठी, हिंदुस्थानसाठी, हिंदू धर्मासाठी, हिंदू समाजासाठी आशीर्वाद घ्यायला जाण्याची पद्धत हो. दसरा, दिवाळी, संक्रांत, आणखीन काही सण जसे न सांगता लोक करतात तसंच हे झालं पाहिजे याची अत्यंत अत्यावश्यकता आहे. या दोन शक्ती आहे, तो भक्तीप्रवाह आहे, हा शक्तीप्रवाह आहे. ते वारकरी आहेत, आपण धारकरी आहोत. आपण इथं आलो त्या ती उदात्त गोष्टीसाठी आहोत. कारण हे काम नुसत्या भाषणाने होणार आहे का? आपल्या धर्मात
एक वचन है महाभारत है, आचार्य प्रभो धर्म विश्वाचार्य सरपंचे पडलेले त्या धर्मराजाला सांगतात की अरे धर्म धर्म काय म्हणतोस तू, तो धर्म आचरणात आणला पाहिजे, आचरणातून धर्म पक्का होतो, बळकट होतो, रुजतो, डिमतो, भिंतो, एकरूप होतो रक्ताशी, पहिल्यांदा आचरण कर धर्माचं। तर आपण त्यासाठी या शिवदिन ज्ञानोबा तुम येत आहेत, म्हणजे हा अति पवित्र शिवदिन आहे, हा मुहूर्त आहे, तर एक निश्चय करायचा, सगळ्यांनी तो निश्चय चित्तात घेऊन गावोगावी जायचंय। कोणचा? पौर्णिमा शिवछत्रपती दिवंगत झाली, चैत्री पौर्णिमा, फाल्गुनी अमावास्या बलिदान म्हणून संभाजी महाराज धर्मासाठी नसे, या दोन्ही महापुरुषांचं आदर्श चित्तात ठेवून दर पौर्णिमेला, पौर्णिमेच्या आधी एक दिवस शुद्ध चतुर्दशी पौर्णिमा, वद्य चतुर्दशी अमावास्या, महिन्यात दोन वेळा गावोगावी जिथं कुठं सूर्य उगवतोय त्या वाडी वस्ती वाडग्यावरती सुद्धा ती शिवाजी ती संभाजी जगण्याच्या मार्गावरची आणि मरण्याच्या मार्गावरची जी विचित्र प्रेरणा आहे, आग आहे, दिशा आहे, दृष्टी आहे, ध्येवात देणारी गोष्ट आहे, त्याचं संस्मरण सगळ्या समाजाला जागा करण्यासाठी हातात भगवा झेंडा घेऊन पाठे पाच सव्वा पाच साडेपाचच्या आत पंचवीस जण पाच पन्नास शंभर जण त्या त्या ठिकाणी ताकद असेल तसं हो प्रेरणामंत्र ते श्लोक म्हणत उभ्या गावातून वस्तीतून अर्धा तास 25 मिनिटं हिंडायचं, 40 मिनिटं हिंडायचं, हे लोकजागरण गावोगावी आपण करूया, तो हिंदूंचा आचार झाला पाहिजे, पंथ पक्ष संप्रदाय जात गट तट ओलांडून हा आचार झाला पाहिजे। हिंदूंना जगाच्या पाठीवरती राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, भारताला हिंदुस्थान म्हणून टिकायचं असेल, तर शिवाजी संभाजी या बीज मंत्राला पर्याय नाही आहे। हा बीज मंत्र हिंदूंच्या रक्तात चित्तात अंतर्करणात लहान मोठ्या मेंदूत नव्या उजव्या काळजात तांबड्या पांढऱ्या पेशीत रक्ताच्या थेंबा थेंबात भिनवण्यासाठी जे अनेक उद्योग आपण करतोय त्यातला हा अत्यंत प्रभावी उद्योग आहे। आणि ते पहाटेच झालं पाहिजे, रात्री करतो आणखीन संध्याकाळी करतो नाही, पहाटे, ते पहाटेच झालं पाहिजे। पहाटे सकाळ अति उदात्त आणि माणसाच्यात परिवर्तन घडवण्यासाठी ओ फार फार महत्वाचा काळ आहे। तर गावोगावी आपण हे सुरू करू। मला ठाऊक काय की आता काही आपला काम आहे, कामाचा पसार असा काय महाराष्ट्र भर आहे, ते सगळ्या गावातून काही आलेलं नाहीये, काही आले असते, पण ज्यांनी ज्यांनी तालुक्याची जबाबदारी पत्करली, मंडळाची जबाबदारी पत्करली, जिल्ह्याची जबाबदारी पत्करली, कुठल्या गावातल्या एखाद्या भागाची जबाबदारी पत्करली, तर त्या सगळ्या भागातून अशा प्रकारचा लोकजागरण नावाचा कार्यक्रम सगळ्यांनी कायम स्वरूपाचा सुरुवात करायचा। सूर्य उगवणं आणि मावळणं तसंच एकम चक्रम सुगमिता सप्तुर्गाहोमाग्रविर्याच्ये भांतम प्रतिनिपासनुसार क्रिया सिद्धी सत्वे भौतिकताम दूर करते। या सूर्याला भिसावा ठोकू नये, गंगेला भिसावा ठोकू नये, हो शिवचंद्रांचे आपण पायी आपल्या या राष्ट्राच्या विजया कार्याला, हिंदू राष्ट्राच्या उत्थानाच्या कार्याला विसावा नावाचा पदार्थ नाही, पण ही सूर्य ती गंगा आणि आपण शिवसूर्याचे पायी तसे प्रत्येक गावात दर पौर्णिमेला दर अमावस्येला, पौर्णिमेच्या आधीचा दिवस चतुर्दशी पौर्णिमा, अमावस्येच्या आधीचा दिवस वद्य चतुर्दशी अमावस्या, हे दोन दोन दिवस महिन्यातून प्रत्येक गावात, एखादं गाव मोठं असेल पाच पन्नास ठिकाणी, गाव लहान असेल एक दोन ठिकाणी, पण हे धर्म लोकजागरण नावाचा कार्यक्रम सगळ्यांनी करायचा। आमच्या राष्ट्रपती दादा त्या पुस्तकात ते श्लोक दिलेले गीत म्हणायचं नाही, गंभीर वातावरणात परिणाम होतो तेच म्हणायचं। एक दुसरा विचार तुमच्याशी बोलणार, गेल्यानो महाराष्ट्र गोवा ते गोंदिया कोल्हापूर ते दळण किती मोठा आहे, 38 जिल्हे आहेत आणि 38 जिल्ह्यात 394 तालुके आहेत। आपल्या सुवर्ण सिंहासनाची पुनर्संस्थापना करण्याचा 4 जून 2017
आपण रायगडावरती संकल्प सोडला 1,12,000 जणांनी सकाळी 8:30 तो संकल्प लवकरात लवकर आपण पूर्ण करणार आहोत. या दोन गोष्टी आहेत. ते 1384 किलो सोनं त्याची किंमत 4.5 कोटी 4.5 कोटी रुपये त्याची किंमत आहे. ते घडे एक फाटका आर्थिकदृष्ट्या शून्य माणूस तो मी तुम्हाला सांगतो अगदी सहज होणार. हा खुळा महाराष्ट्र शिवछत्री संभाजी महाराजांच्या बद्दल इतके विलक्षण आत्मीयता प्रेम श्रद्धा निष्ठा भक्ती आहे आपुलकी अभिमान गर्व आहे की हो स्वतःला विकून घेऊन देतील त्या कार्यासाठी इतका माझा विश्वास आहे. ते घडे ते आपल्याला केवळ एक प्रेक्षणीय स्थान पर्यटन केंद्र असं त्याचं रूपांतर होईल असा सगळा समाज आहे नादान. त्या बुद्धीने आपण करत नाही आहोत. आपण दर दिवशी वर्षातले 360 दिवस 12 महिन्यातले आणि 38 जिल्ह्यातले 394 तालुके एका तालुक्यातून गडावरती 1 जानेवारीला तुकडी जाईल ती किमान 2,000 पेक्षा जास्त. 2,000 म्हणजे काय? ओ हे 5 झाले की किती मिळाले गुण 34 काही का असं ना काठावरती 5 झाले पण झाले उत्तीर्ण झाले. तसं काठावरती उत्तीर्ण होणं आहे एखाद्या तालुक्यातून 5-5, 7-7, 8-8 हजार असं तुकड्या गेल्या पाहिजे आणि ते वरती जायचं ते कशासाठी? हा हा त्या योजनेला आपण नाव दिले हिंदवी स्वराज्य खरा पारा त्या सिंहासनाच्या संरक्षणासाठी अजिबात नाही. कोण हात लावू शकतो का हात लावू शकणार नाही यमाच्या बापाची हिंमत नाही त्याचं संरक्षण नकोय. आपण जाणार ते फार वेगळ्या बुद्धीने जाणार आहोत. दर दिवशी छिद दरवाजाने तुकडीसाठी 2,000 पेक्षा जास्त आणि नाना दरवाजाने तुकडी खर्ची येते. पॅकेज नाही स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने जायचंय. आणि का जायचं? ते तुकोबाबा त्यांच्या अभंगात अनेक ठिकाणी म्हणतात काय अंतरची ज्योती प्रकाशिली दीप्ती मुलींची ज्योती अच्छा दिली तेथीन चांगलं ब्रह्मांड नमाय उपयस काय देऊ सुखा. अरे भगवंता तुझ्या आत जे पेटलेलं आहे जे तुझं आत्मतेज आहे ते तुझं तेज काय आणि माझ्या इथलं आत्मा काय एकच आहे मी ओळख. हा साक्षात्कार ज्ञानोबा पांडुरंगाशी एकात्म होऊन घेतात तोच साक्षात्कार प्रत्येक हिंदूला वरती झाला पाहिजे गोदापीठीतल्या. हो तुझं पाहता विठ्ठला दे वाव हरप आणि जाणार ते त्या सिंहासनावरती 64 किलोची शिवचंद्रांची अत्यंत देखणी मूर्ती हो संस्थापित करणार त्या शिवचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी जाणार. संभाजी महाराजांनी सुद्धा 20 जून 1680 स्थानापन्न झाले छत्रपती म्हणून त्यावेळेपासून ते 11 मार्च 1689 पर्यंत 89 वर्ष त्या सिंहासनावरती बसून छत्रपती म्हणून हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व केलेलं आहे. हो त्यांची मूर्ती आपण स्थापन करणार आहोत. त्या पितापुत्रांच्या दर्शनासाठी आपण जाणार आणि काय करणार? तुझं पाहता विठ्ठला दे भाव शिवचंद्रांचं शिवते आणि संभाजी महाराजांचं संभाजी ते जगण्याच्या मार्गावरती कसं जगावं आणि कशासाठी जगावं ते शिवतेज आवश्यक आहे. मरणाच्या मार्गावरती कसं मरावं आणि कशासाठी मरावं त्याच्यासाठी संभाजी तेज आवश्यक आहे. ज्यांनी जन्म घेतलाय त्याला जगणं आणि मरण चुकत नाही हे लक्षात घेऊन हिंदू प्रत्येक हिंदू या देशातला शिवतेज आणि संभाजी तेज लिहिलेला प्रसन्न केलेला उरात साठवलेला रक्ताच्या थेंबा थेंबात भिनलेला घरावा म्हणून आपण जाणार आहोत. वेळ कमी आहे जास्त बोलत नाही. शिवजींच्या पोटात जी आग होती देशदेव धर्माच्या रक्षणाची हिंदुस्तान यांच्यावरती संबंध चित्त ओतून त्यांनी काम केलं आणि त्यांनी काय शिवछत्रींच्या अनेक चांगल्या म्हणजे प्रत्येक गोष्टच उत्तम आहे त्यांनी जी अन्य राज्यात कधी घडली नाही असा महाराष्ट्र उत्पन्न केला. पुण्याखालची 12 मावळं जुन्नरखालची 12 मावळं या 24 मावळातल्या समावेश पोरांच्यात जी आग देशादेवा धर्माची उत्पन्न केली ती आग कोणची होती? हो अरे एक नाही दोन नाही तीन नाही मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून हा देश फक्त चिंध्या उद्धस्त होत चालला होता. तर हे हरामखोर मुसलमान आक्रमक या फिडव्यांच्यावरती कडी नजर ठेवली पाहिजे पारा ठेवला पाहिजे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहायच्या असतील तर देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी आपण खरा पारा ठेवून भरायला पाहिजे. हिंदू रक्षण करायचं असेल तर हिंदू समाजावरती खरा पहारा ठेवला पाहिजे. ते खरा पहारा शब्द याच्या संबंधातला आहे.
सिंहासनाच्या संरक्षणातला नाही येतो आणि हिंदवी स्वराज्य हो या देशावरती दोन पदकाच्या भगवंडाचं राज्य उत्पन्न केलं पाहिजे. त्यांच्या पोटात आग होती मतदाना सुद्धा ते काय बोलतायत 3 एप्रिल 1680 ते बोलतायत हो आधी एक 2-2.5 महिने एक खगरा सूर्यग्रहण आलं आणि त्या सूर्यग्रहणामध्ये स्पर्श काळ आणि मोक्ष काळ 7.5-8 तासाचं अंतर होत. स्पर्श काळापासून मोक्ष काळापर्यंत आपला धर्म सांगतो आपले पूर्वज सांगतात की हो एखाद्या मंत्राचा जप जर केला एखाद्या चित्तानी तर तो मंत्र सिद्ध होतो आणि त्या मंत्राची ताकद ते जप करणाऱ्या व्यक्तीला लागते. शिवछत्रीजी श्रद्धावान होते ईश्वरनिष्ठ होते हो आणि मग त्यांनी लंगोट बांधला त्या गंगासागरात गळ्या इतक्या पाण्यात हातात जपाची माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप करते 7.5-8 तास उभे राहिले. बाहेर उभ्या आयुष्यात वयाच्या 14 वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 रायगडावरती दुपारी 12:03 सोळेपर्यंत 36 वर्षात या महापुरुषांनी काय केलं असेल. लहान मोठ्या नोंद असलेल्या 289 लढाया केल्या त्याच्यापेक्षा 200 पेक्षा जास्त लढाया माझ्या सगळ्या हरामखोर सुखियांशी केल्या. त्यांचेच पुढचे पुढचे वंश आत्ता असलेले जिवंत आपल्या कार्याला विरोध करतात. किती खंगले असतील किती झगडले असतील दौडले झगडले झुंजले लढले नुसता ध्यासच नाही मतदान सुद्धा शिवछत्रपती रायगडावरती ते ग्रहणातून जप करून बाहेर आले नाही झेपलं नाही इतक्या वेळ उभं राहणं आणि पाण्यात उभं राहणं ताप यायला लागला भूक लागण्याशी झाली भूक कमी कमी झाली ताप वाढत चालला औषध लागू पडे ना पुढे पडलं की क्षणात आली 2 महिन्यांनी की ईश्वरच्या तोंडला घातलेलं पाणी गुदद्वारा वाटेल तसं त्या तसं बाहेर यायला लागलं खमून गेलेलं ते हो शिवश्रींची आपली दही काही कुंची केवळ 5 फूट 3 इंच होती कर्तृत्व आकांक्षा पुरस्थितीचे गगन ठेंगणे ह्या आकाशाला श्रम वाटेल इतके उंच होते कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेने त्यागाने सगळ्याच गुरुकृषीनी पण देहाने लहान त्या पलंगावरती झोपले होते आणि रगडावरते सगळे स्त्री पुरुष माता भगिनी सगळे जमले होते त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत शिवछत्रजी सगळं पळे एकवटून 12:03 गेले आधी एक अर्ध मिनिट सगळं बळ लावून कमरेच्या वरचं शरीर उचललं सगळ्यांच्याकडे पाहतात डोळ्यात अश्रू आहेत हो सभासदाच्या बकरीत हे भरणं नाही दुःख आहे की आपण शपथ घेतली असं तू हिमाचल हिंदुस्थान मुक्त करण्याची आणि आपण केवळ 7.5 जिल्हे मुक्त करून हिंदू विश्वराज्य स्थापन केलं नाही पूर्ण झालं नाही काम त्याचं दुःख आहे डोळ्यात म्हणतात आम्ही जातो आमचा काळ संपला आमचा इथला मुक्काम संपला आम्ही जातो आमचा काळ संपला सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त काशी जा विश्वेश्वर सरोवर हो कन्याकुमारी ते काश्मीर बंगलेश ते बलुचिस्तान उभा अर्बा 3200 किलोमीटर लांब 3200 किलोमीटर रुंद हा खंड प्रदेश या इस्लामी अजगरांनी गेले 700-800 वर्ष झुळून टाकलेला आहे त्या इस्लामी अजगराच्या नरफरा आणि त्याच्यातनं ज्या 5500 वर्षी मुघलशाही नामशेष करून दोन पत्राच्या भगवंडाचं राज्य दिली या तख्तावरती ते मुघली तख्त नामशेष करून म्हणा हा त्या वाक्याचा अर्थ आहे आणि जातो आमचा काळ झाला सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त काशीचा विश्वेश्वर सरोवर या त्यांच्या बोलण्यात हिंदवी स्वराज्य खडा पहारा लपलेला आहे. अलग लक्षात सिंहासनाच्या रक्षणासाठी नाही अरे सिंहासनाचं रक्षण रोज 2-2, 4-4, 5-5, 7-7 अशा तुमच्या सगळ्या वाघांच्या तुकड्यावरती जायला लागल्यानंतर ज्वारी पेरल्यानंतर कडब्याची चिंता राहत नाही. अलग लक्षात दोन अशी हिमतवान भाग मंडईवरती जात आहेत रोज सूर्य उगवायच्या आधी जात आहेत आणि सूर्यांचं दर्शन घ्यायला येतोय महाराजांचे पायी गाले वाटले काय संरक्षण राहतं कुठं अखंड सावधान असावी तुश्चित तक्रारी नसावी तजवीजा कृत असावे एकांत स्थळी ही योजना 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अखंड चालू राहणार आहे. या राष्ट्रात हा देशभक्तीचा धर्मभक्तीचा स्वातंत्र्यभक्तीचा स्वाभिमानाचा शिवछत्री संभाजी महाराजांनी मराठ्यांच्या इतिहासातून पेटवला गेलेला हा नंदादीप भक्ती सूर्य नंदादीप तोडी स्तोर खंतिया देशभक्ती धर्मभक्ती स्वातंत्र्यभक्तीचा सत्व स्वाभिमानाचा शौर्य धैर्य पौरुष पराक्रम साहस शिकारी धाडस हिंमत हिंमत समर्पण त्याग या सगळ्या गुणांचं प्रदर्शन दर्शन देणारा तो नंदादीप आपल्या ह्या
योजनेच्या रूपाने रायगडावरती सदैव भाता राहणार आहे, पेटता राहणार आहे। आपापल्या भागात जा, अगदी लवकरात लवकर। आज आहे दिनांक 7, 31 जुलैच्या आत मुच्या गावात आमचं काम नाही होईल, आमच्या ओळखी नाही। अरे तुमच्या आमच्या ओळखी नसतील माझ्या माय बाबा, पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या ओळखी सगळ्यांना आहे। हा इतका विलक्षण समान धागा आहे, त्यांची पुण्याही इतकी विलक्षण आहे। तुम्ही कुणालाही बोला, तुम्हाला यश फार चांगलं येईल। आपण संबंध आपापल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून किमान 2000 पेक्षा जास्त, आणि खरं तर 2000 पेक्षा जास्त असं म्हणूनही जास्तीत जास्त संख्येच्या तुकड्यात आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आलेत बरं, नगर जिल्ह्यातून कोण कोण आले हा त्वरती करा बरं। सातारा जिल्ह्यातून कोण कोण आलेत हा त्वरती करा। पुणे जिल्ह्यातून कोण कोण आलेत हा त्वरती करा। कोल्हापूर जिल्ह्यातून कोण कोण आलेत हा त्वरती करा। रत्नागिरी जिल्ह्यातून कोण आलेत हा त्वरती करा। रायगड जिल्ह्यातून कोण आलेत हा त्वरती करा। सोलापूर जिल्ह्यातून कोण आलेत हा त्वरती करा। सांगली जिल्ह्यातनं कोण आलेत हा त्वरती करा। तर या सगळ्यांनी कामाला लागायचं आहे जोरात, आणि मुदत 31 जुलैला आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांच्या याद्या आपल्याला पूर्ण करायचे आहे। हो, 11 पोटी कुणालाही घेऊ नका। 11 आणि घोड्यावर बसवलेला मनुष्य तो लढाऊ नसतो, घोडा हल्ला की बोचावर पडतो। इतकी माणसं बघेन चल की आम्ही जातोय तू चल की हा हा पोटातली कळ पाई, पोटातली कळ पाई। तर तसली मंडळी का वय वर्ष 18 ते वय वर्ष 82 हो। आपले तानाजी महाराज, तानाजी मनुसरे सुभेदार कोणती गेले सिंहगडावरती, कोणती गेले गोरपडीच्या कमरेला दोर बांधून वरती चढले सगळे। त्या उदयमानचं सैन्य होतं आधी, सदार राजपूतांचं सैन्य होतं, तो राजपूत होता। पण आपल्या हिंदूंचं दुर्दैव आहे की सख्खे भाऊच एकमेकाच्या वेळी असतात, तो मौलांच्या बाजून लढवतो। म्हणजे गेले तुतारा वाजवल्या, लढाई सुरू झाली अंधारात। मध्यनवमीचा दिवस होता, लढाई सुरू झाली, उदयभान त्याला शोधत गेले सुभेदार तानाजी मनुसरे, दोघांची खडाखडी सुरू झाली, बाकीचं चाललं होतं 80,000 विरुद्ध 190। ढात फुटली, हाताला शेला बांधला आणि हातावरती अडवायला लागले, तरी हात तुटला, देहावरती वार पडले, गतप्राण झाले। हा बोभायचा झाला झाला की त्या 190 जणांचा धीर खचला काही जणांचा, ते पळापळ करायला लागले। त्यावेळेला शेला मामा वय वर्ष 82 ते म्हणतात, अरे हिजडवून पळताय का, तुमचा बाप मरून पडलाय, भैयानो माघारी बोला, मी जोर कापून टाकले। ते खोट होत, नुसतं उड्या मारून मारण्यापेक्षा इथं लढू नका ना असं म्हणून फिरवलं गाडं, आणि स्वतः उदयभानच्या अंगावरती चालून त्याचे तुकडे गेले आणि हिशोब पालटला, सिंहगड शे करून टाकला। 82 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या जी पोट तिडीक आहे, अरे हिजडवून पळताय का, तुमचा बाप मरून पडलाय, लढून म्हणा। तर ती तिडीक असलेला कोणत्याही वेळेचा मनुष्य चालेल का, पण 18 आधी नाही, मतदान 18 नंतर 19 वर्ष। दुसरे एक सांगणार आहे, आपल्या सध्याच्या सामाजिक जीवनामध्ये शिकलेला मनुष्य बहुतांश हा मुंबईकडं, पुण्याकडं, शहराकडं पळत असतो, बंगलोर, दिल्ली, कलकत्ता,
भयान संख्या स्थगित झाली. जिल्ह्यातलं जणू काही दरवर्षी पाच पन्नास शंभर जिल्ह्यातली ज्या असतात या पुण्या मुंबईकडे जातात. तर आपल्या संबंधातले जे जे कुणी असतील तर प्रत्येक गावानी आपल्या गावातून पुण्याला कोण गेले, मुंबईला कोण गेले, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, ते सगळं मला धरायचं. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये आपण त्यांची संमेलनं घेणार आहोत. त्या लोकांची शिवछत्रींच्या पायाचं बळ जास्त प्रखर भाव म्हणून याच्यात कोण कोण काम करेल बरं की आमच्या गावातून अशा याद्या करतो आणि कामाला लागतो. उभे असलेले बसलेले हात वरती करा. हा बोल नका. या सगळ्या याद्या माझ्याकडे आल्या पाहिजे. माझा पत्ता फार सोपा, भिडे गुरुजी सांगले संपलं. हो म्हणजे अमेरिकेतनं सुद्धा पत्र अशी देतात, सांगली महाराष्ट्र, कारण की ते इंडिया लिहिल्याशिवाय चालत नाही, कारण त्याच्यामुळे सुख होतं लिहिणाऱ्याला. इंडिया भारत नाही, इंडिया. तर माझ्याकडे अशी यादी करून तुमच्या पत्त्या सकट, मोबाईल नंबर सकट, कोण कोण धाडणार त्यांनी हात वरती करा. पण हा चांगला चांगला ताट हात वरती करा. पुढच्या 8 दिवसात याचा परिणाम मला जाणवायला लागेल सांगितलं.